त्यांचा मुक्काम कुठेतरी असेल जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाविषयी प्रफुल्ल पटेलांचं सूचक वक्त. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अधूनमधून शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या सातत्यानं उठत आहे. जयंत पाटील यांनी या वृत्ताचा इन्कार केला असला तरी ही कुजबूज काही थांबायला तयार नाही. अशातच आता अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या एका वक्तव्यामुळे जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा हवा मिळण्याची शक्यता आहे. आगामी काळात जयंत पाटील यांचा मुक्काम कुठेतरी असेलच असं सूचक भाष्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं. यावेळी प्रफुल्ल पटेल यांना जयंत पाटील यांच्या पक्षांतराविषयी सुरू असलेल्या चर्चांविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय की आम्ही सगळेजण गेल्या 25-30 वर्षापासून एकत्र काम करतोय. आमच्यात प्रेमाचे संबंध आहेत. पक्ष बदलला म्हणून ते एका रात्री संपणार नाहीत किंवा आम्ही एकमेकांना एका दिवसात विसरू असं होणार नाही. आम्हाला आजही एकमेकांबद्दल सगळं माहिती असतं असं प्रफुल्ल पटेल म्हणालेले आहेत. यावर पटेल यांना जयंत पाटील भाजपमध्ये जातील की नाही, पक्षात येतील का अशी विचारणा केली. त्यावर पटेल यांनी त्यांना सांगितलं की आमची तर इच्छा आहे जयंत पाटील यांनी आमच्यासोबतच यावं, पण आता ठीक आहे, पण कुठेतरी त्यांचा मुक्काम असेल असं सूचक भाष्य प्रफुल्ल पटेल यांनी केलेलं आहे. यावर आता जयंत पाटील काय स्पष्टीकरण देणार हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.